गेल्या अनेक दिवसापासून भारतातच नाही तर सगळ्या जगामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, पण अनेक हे नियमाचं पालन करून ही रोग थांबत नाही। खेडोपाडी महाराष्ट्रामध्ये त्याचाच एक भाग म्हणून गावबंदी करण्याचं महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे त्याचा अवलंब म्हणून प्रत्येक गावामध्ये गावबंदी केलेली आहे। त्या गावबंदीमध्ये त्याचे असे निकष आहेत की गावाच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना गावामध्ये प्रवेश नाही, आणि जे गावातले लोक आहेत त्यांना जर बाहेर जायचं असेल तर एक 10 युवकांची टीम नेमलेली आहे। ती टीम त्यांना विचारू शकते बा तुम्हाला कुठं जायचं आहे, कशासाठी जायचं आहे। इमर्जन्सी असलं तरच गावाच्या बाहेर त्यांना जाण्यास मुभा आहे, अन्यथा त्यांना गावाच्या बाहेर जाता येणार नाही। गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत गावबंदीचा प्रकार चालू आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यात लातूर तालुक्यामध्ये धानुरी एक 1000 लोकसंख्येचं असलेलं गाव, जे गाव गुण्यागोविंदानं राहणारं गाव, 1 महिन्यापासून इथं लोकांचं एकही लोक रस्त्यावर दिसत नाही। लोकांचा वर्दळीच्या ठिकाणी आज शोकशुकाट झालेला आहे, आणि हे गावबंदी केल्यामुळं आता बाहेरचे जे काय 10-5 लोक येणार आहेत ती पण आज बंद होणार आहे। त्याचाच एक भाव म्हणून ह्या छोट्याशा धानुरी गावात हा अवलंब शासनाचा आदेश जोपर्यंत आहे तोपर्यंत करण्यात येणार आहे। लातूर तालुक्यातील हे धानुरी गाव 1000